हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे आमचूर पावडर वर्षभर तुम्हाला ही आमचूर पावडर कशी स्टोअर करून ठेवायची त्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जनरली आमचूर पावडर फक्त सहा महिने टिकते तर ही आहे मी आत्ता बनवलेली आमचूर पावडर आणि आता ही दुसऱ्या बर्णीतली मी दाखवत आहे ही आहे मागच्या वर्षी बनवलेली आमचूर पावडर अग अजिबात खराब झालेली खर नाही आहे अगदी जशीच्या तशी आहे टेस्टमध्ये अजिबात फरक नाही आणि कलरमध्ये थोडासा फरक पडतो जी जुनी आहे तिचा कलर थोडासा पांढरा दिसतो आहे आणि जी फ्रेश बनवलेली आहे तिचा कलर थोडासा हिरवट असा दिसतो आहे पण खराब अजिबात होत नाही तर ती वर्षभरासाठी कशी स्टोअर करायची आणि काय काय टिप्स आहेत त्या मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मी आज इथे चार कैऱ्यांचे अमचूर पावडर बनवत आहे कैऱ्या छान स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि चाकूच्या साह्याने अशा याच्या बारीक शक्य तितक्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर का स्लायसर असेल ज्याने आपण वेफर्स बनवतो त्याचा देखील तुम्ही इथे विप उपयोग करू शकता शक्य तेवढ्या बारीक फोडी मी इथे करून घेत आहे आता ह्या फोडी आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत कारण की ह्या जर अशाच खूप वेळ वरती राहिल्या तर त्या काळ्या पडतात अशा पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्याच्या बारीक बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत इथे मी चार कैऱ्यांची आमचूर पावडर बनवत आहे आता ह्या कैऱ्या आप आपल्याला अशा पाण्यामध्ये छान डीप करून एका चाळणीवर अशा निधळ ठेवायच्या आहेत याचं पाणी छान आपल्याला निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाणी असं छान निथळलं की आपल्याला ह्या फोडी ज्या आहेत त्या एका भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान वाळून घ्यायच्या आहेत डायरेक्ट परातीत तुम्ही टाकू नका परातीवर एखादं कापड टाका कारण की कैरी आंबट असल्यामुळे भांडं जे आहे ते काळपट होऊ शकतं म्हणजे काळे डाग पडू शकतात आंबटपणामुळे तर अशा ह्या कैऱ्या आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवायच्या आहेत आता ह्या ओल्या आहेत त्यावर मी कापड टाकत आहे कारण की याच्यावर धूळ बसू नये म्हणून साधारण दोन ते तीन दिवस ह्या कैऱ्याच्या फोडी वाळायला लागतात ला कडकडीत ला उन्हामध्ये ला दोन दिवसातच वाळतात तर अशा प्रकारे हे मी वाळवून घेणार आहे तीन दिवस ह्या फोडी मी अशा वाळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा कडक झालेल्या आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि याला छान टेस्ट पण देतं आता इथे हे छान थोडंसं अजून जाड वाटतंय मी पुन्हा एकदा थोडंसं वाटवून घेतलं आणि हे लगेच झाकण याचं उघडायचं नाही कारण की डस्ट तुटते याची एक मिनटानंतरच झाकण उघडायचं आता हे आपण गाळून घेणार आहोत आणि गाळल्यानंतर आपली आमचूर पावडर ही स्टोअर करण्यासाठी रेडी होते तर स्टोअर कशी करायची तर शक्यतो काचेच्या बरणीमध्येच तुम्हाला जर वर्षभर स्टोर करायची असेल तर काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आणि दुसरं म्हणजे त्याला अजिबात ओला हात लागू द्यायचा नाही पावडरला आणि ही बरणी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर तिच्या टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही आणि अजिबात जाळी वगैरे लागत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद